चलो, so let's proceed towards second question of our application of derivative. बरोबर काय क्वेश्चन दिला आहे त्यांनी? एक कर्व दिला आहे आणि त्या कर्वला काय करायचे? त्यांनी एक पॉइंट पण दिला आहे 1, π/2. तर या कर्वला टँजेंट जी असेल बरोबर आणि नॉर्मल जी असेल त्याचे काय इक्वेशन आपल्याला हे फाइंड आउट करायचे. बरोबर, तर मी कसं सॉल्व्ह करणार सांगितलं लक्ष द्या आंसर. ओके, सो आपण काय करूया, लेट या केस मध्ये काय केलं आपल्याला, 2xy प्लस पाय टाइम्स साइन ऑफ वाय इज इक्वल टू व्हाट, 2π. याला आपण काय म्हणूयात, यालाच आपण एफ ऑफ एक्स असा कर्व पाहिजे असं कन्सिडर करूया. बरोबर, ओके. ऍक्च्युली हा एफ ऑफ एक्स नाहीये, हा एफ ऑफ एक्स कॉमा वाय, कारण हे फंक्शन एक्सच्या आणि वायच्या दोघांच्या लँग्वेज मध्ये. बरोबर, तर मला काय म्हणायचंय, मी काय करतो, एक रँडम कर्व परत एकदा ड्रॉ केला. बरोबर, हा कर्व ड्रॉ केल्यानंतर या कर्वला जी टँजेंट असेल ती टँजेंट कशी असेल रे? सो लेट मी ड्रॉ द टँजेंट. ओके, लेट सपोज दॅट टँजेंट इज लाईक दिस. बरोबर, आता बघा, चेक करा, मला सांगा, जर आपण याला टँजेंट कन्सिडर केलं तर ही टँजेंट त्या पर्टिक्युलर कर्वला कुठल्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते? लेट सपोज दॅट पॉइंट इज व्हॉट, गिव्हन मध्ये दिला त्याने किती, 1, π/2, या पर्टिक्युलर पॉइंट मध्ये ती इंटरसेक्ट करते. आता मला सांगा त्या टँजेंटचा स्लोप किती असणार आहे? m1. नेहमीप्रमाणे त्या टँजेंटचा स्लोप आपण m1 असू करतो. बरोबर, आता काय करायचं, इक्वेशन ऑफ टँजेंट फाइंड आउट करायचं. बरोबर, तर मी काय करणार, देअरफोर वी नो, इथे लिहितो मी, देअरफोर वी नो दॅट, काय माहिती आपल्याला, इक्वेशन ऑफ टँजेंट इज गिव्हन बाय काय असतं रे सांगा, इट इज y minus y1 is equal to what is it? m1 into what is it? x minus x1. बरोबर आहे, आपल्याला काय करायचंय, m1 कॅल्क्युलेट करायचंय. m1 म्हणजे काय असतो रे, आपला डेरिव्हेटिव्ह असतो dy/dx. बरोबर, व्हॉट एक्झॅक्टली इज द इक्वेशन ऑफ दिस m1? आता m1 म्हणजे काय असतं रे आपल्याला माहिती, व्हॉट इज आवर m1? m1 इज नथिंग बट व्हॉट, dy/dx. अरे काय म्हणायचं कळतंय का मला, यस ऑर नो? आपला जो m1 असतो तो m1 काय असतो, आपला dy/dx. तर मला काय करायचंय, आता या पर्टिक्युलर फंक्शनचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करायचा. मी काय म्हटलं कळालं का, या पर्टिक्युलर कर्वचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करायचा आहे. आता ज्यावेळी एखादं फंक्शन एक्स आणि वाय दोघांमध्ये असतं त्यावेळी आपण त्याला काय म्हणतो रे, वी यूज टू कॉल दिस पर्टिक्युलर फंक्शन एज इम्प्लिसिट फंक्शन. डेरिव्हेटिव्ह मध्ये कॉन्सेप्ट आहे, ज्यावेळी एखादं फंक्शन एक्स आणि वायच्या लँग्वेज मध्ये असतं आपण त्याला इम्प्लिसिट फंक्शन असं म्हणतो. बरोबर, आता मला काय करायचं, dy/dx फाइंड आउट करायचं. मी काय करतोय बघा, देअरफोर कन्सिडर काय दिले आपल्याला इक्वेशन, त्या पर्टिक्युलर कर्वचं ते कन्सिडर करत काय दिले बघा, इट इज ट्वाइस एक्स वाय बरोबर प्लस पाय टाइम्स काय दिले आपल्याला, साइन ऑफ वाय इज इक्वल टू व्हॉट इज इट, 2π. मला काय म्हणायचं कळतंय का, म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही जाईल डायग्राम ड्रॉ केली टँजेंटची त्या कर्वची, तर त्या केसमध्ये तुम्हाला कळतंय की तुम्हाला m1 ची व्हॅल्यू लागणार. m1 म्हणजे काय असतो, आपला dy/dx, म्हणजे त्या पर्टिक्युलर कर्वचा आता मला डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा. बरोबर, आता कसा फाइंड आउट करणार बघा, देअरफोर डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू व्हॉट, वी विल डिफरेंशिएट दिस विथ रिस्पेक्ट टू x. बरोबर, तर काय बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ हा जो 2 आहे त्या 2 ला मी बाहेर घेतलं. बरोबर, कोणाचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे मला, x into y चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, कळते का रे, यस ऑर नो? प्लस हा जो पाय आहे इट इज अ कॉन्स्टंट टर्म, पाय ला बाहेर घेतलं, इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हॉट, व्हॉट इज इट, इट इज साइन ऑफ वाय इज इक्वल टू व्हॉट, डेरिव्हेटिव्ह ऑफ 2 times π. मला काय म्हणायचं कळते का, प्रत्येक टर्मचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे मला. आता संस्कार, ज्यावेळी इथे डेरिव्हेटिव्ह घ्यायचा त्यावेळी मला काय करावं लागेल रे, यू इन टू व्हिरूल वापरावं लागणार आहे. बरोबर, तर यू इन टू व्हिरूल अप्लाय करतोय मी, करेक्ट, तो रूल काय बघा, देअरफोर 2 times. आता कुणाचा डेरिव्हेटिव्ह काढायचा, इथे साईड लिहितोय मी, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इन टू वाय चा डेरिव्हेटिव्ह काढायचा. बरोबर, तर काय डेरिव्हेटिव्ह असतो बघा, इट इज यू, यू म्हणजे काय रे, एक्स. ओके, या टर्मला मी काय करतो, यू अजून करतो, या टर्मला व्ही अजून करतो. बरोबर, सो यू इन टू व्हॉट इज इट, डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही बरोबर आहे, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय प्लस व्ही इन टू व्हॉट इज इट, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स. अरे कळते का मला काय म्हणायचे, यस ऑर नो? यू इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही प्लस व्ही इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ यू, हा झाला कुठल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह, हा झाला या पर्टिक्युलर टर्मचा डेरिव्हेटिव्ह. त्याचा कोएफिशिएंट किती आहे, 2, तर आपण काय करूया, त्याचा कोएफिशिएंट 2 ऑलरेडी घेऊन ठेवतो. बरोबर, आता त्याच्या पुढच्या स्टेप मध्ये, त्याच्या पुढच्या स्टेप मध्ये काय बघा, हा पाय असाच राहिला, सो आई विल नॉट पाय एज इट इज, सो दिस पाय विल रिमेन एज इट इज, इन टू. आता चेक करा, कुणाचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, साइन ऑफ एक्स चा घ्यायचा असता विथ रिस्पेक्ट टू एक्स, तुम्ही कॉस एक्स लिहिला असता, पण इथे काय, साइन ऑफ वाय, वाय म्हणजे काय असतो, आपला एफ ऑफ एक्स, मग साइन ऑफ एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, चेक करा, साइन ऑफ एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह किती आला, कॉस ऑफ एफ ऑफ एक्स
इनटू डेरिवेटिव ऑफ एफ ऑफ एक्स मला काय म्हणायचं कळते का बरोबर म्हणजे ज्यावेळी मी साइन वाय चा डेरिवेटिव विथ रिस्पेक्ट टू एक्स काढला तर साइन वाय चा डेरिवेटिव किती आला कॉस वाय का कारण आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स काढतोय म्हणून मला पुढे डीवाय बाय डीएक्स ने मल्टीप्लाय करायचं जर साइन वाय चा डेरिवेटिव विथ रिस्पेक्ट टू वाय घेतला असता मी तर साइन वाय चा डेरिवेटिव कॉस वायच आला असता फक्त कॉस वाय आला असता इथे काय होते साइन वाय चा डेरिवेटिव कॅल्क्युलेट करतोय विथ रिस्पेक्ट टू एक्स तर साइन वाय चा सुरुवातीचा डेरिवेटिव आला कॉस वाय इनटू त्या वाय चा डेरिवेटिव किती आला डीवाय बाय डीएक्स जे आपण इथे मल्टीप्लाय केलं बघा इनटू डीवाय बाय डीएक्स बरोबर आहे का येस आता त्याच्या पुढच्या स्टेप मध्ये मला काय करायचे या 2 पाय चा डेरिवेटिव कॅल्क्युलेट करायचे आता 2 पाय ही काय आहे रे ऍब्सोल्युटली कॉन्स्टंट टर्म आहे आणि कुठल्याही कॉन्स्टंट टर्मचा डेरिवेटिव किती असतो रे 0 मला काय म्हणायचं कळते म्हणजे काय काय बघा आपल्याला दिस कॅन बी रिटन एज ट्वाइस एक्स डीवाय बाय डीएक्स प्लस इथे काय आलं बघा दिस इज वाय इनटू डेरिवेटिव ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स किती असेल ऑब्वियसली 1 प्लस इथे काय आलं बघा पाय इनटू व्हाट इज इट कॉस ऑफ वाय इनटू डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू 0 हे आपण काय कॅल्क्युलेट करतोय कारण आपल्याला डीवाय बाय डीएक्स कॅल्क्युलेट करायचं आहे बरोबर आता मी काय करतोय ज्या डीवाय बाय डीएक्स च्या टर्म्स आहेत त्या एकत्र घेतो म्हणजे काय आलं बघा 2x इनटू dy बाय डीएक्स प्लस पाय टाइम्स कॉस ऑफ वाय इनटू डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू हा पॉझिटिव्ह वाय त्या साइडला गेला किती येईल नेगेटिव्ह वाय होऊन जाईल मला dy बाय dx कॅल्क्युलेट करायचे ना सो लेट्स टेक दैट dy बाय dx कॉमन जर मी आता dy बाय dx कॉमन घेतला तर आत मध्ये काय राहिले बघा चेक करा व्हाट व्हाट वी आर रिमेनिंग विथ इज टेल मी इथे किती राहिलं 2x प्लस इथे किती राहिलं पाय टाइम्स कॉस ऑफ वाय करेक्ट इज इक्वल टू काय आले रे माइनस ऑफ वाय म्हणजे जर मी याला सिंपलीफाय केलं पुन्हा एकदा तर मला काय मिळतं ते चेक करा इफ यू ऑब्झर्व दिस केअरफुली इथे काय मिळालं dy बाय dx याचा आंसर किती मिळते चेक करा इट इज माइनस वाय डिवाइडेड बाय किती मिळते ट्वाइस ऑफ x प्लस पुढे काय मिळते मला सांगा पाय टाइम्स कॉस ऑफ वाय बरोबर आहे का रे आता मला सांगा तो डेरिव्हेटिव्ह कोणत्या पॉइंटला फाइंड करायला लावलाय रे त्यांनी चेक करा कुठल्या पॉइंटला फाइंड आउट करायला लावलाय 1, π/2 ला बरोबर तर मी तुम्हाला काय म्हणतो ज्यावेळी डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा त्यावेळी आपण काय करतो याला x आणि y अजून करतो बरोबर सो डेरिव्हेटिव्ह ऍट पॉइंट 1, π/2 देअरफोर डेरिव्हेटिव्ह ओके कुठल्या पॉइंटला ऍट 1, π/2 ला फाइंड आउट करायचे बरोबर इज इक्वल टू याचा याचे मीनिंग काय असतं तुमची x ची व्हॅल्यू किती आहे 1 तुमची y ची व्हॅल्यू किती आहे π/2 मग आता जिथे जिथे y असेल तिथे किती टाकणार मी माइनस ऑफ π/2 दिसते का रे y च्या ठिकाणी किती टाकलं π/2 अपॉन ट्वाइस ऑफ x च्या ठिकाणी किती टाकणार मी 1 प्लस पाय टाइम्स कॉस ऑफ y म्हणजे किती आहे माझा π/2 अरे कळतंय का मला काय म्हणायचं म्हणजे काय मिळालं ते फोर dy / dx म्हणजे काय असेल तुमचा m1 लिहू का डायरेक्टली dy / dx म्हणजे काय असतो तुमचा स्लोप ऑफ टेंजेंट तो की याला m1 इज इक्वल इथे किती मिळते बघा माइनस π/2 डिवाइडेड बाय 2 टाइम्स प्लस हा पाय असा राहिला आता cos 90 cos 90 किती असतो π/2 म्हणजे 90 आणि cos 90 किती असतो आपला 0 म्हणजे ही टर्म 0 झाली म्हणजे आपल्याला काय मिळालं रे देअरफोर व्हाट वी आर गेटिंग इज m1 इज इक्वल टू माइनस π/2 अपॉन 2/1 खालचा 2 आहे ना बरोबर का नाही नुसता 2 2 प्लस 0 म्हणजे खाली किती राहिला नुसतं 2 राहिला आपल्याकडे त्यामुळे ज्या लांबच्या टर्म्स आहेत त्या एकमेकांना मल्टीप्लाय करतात ज्या जवळच्या टर्म्स आहेत त्या एकमेकांना मल्टीप्लाय करतात म्हणजे माझी m1 ची व्हॅल्यू किती आली चेक करा इट इज मायनस π/4 ही कोणाची व्हॅल्यू झाली माझी स्लोप ऑफ टँजेंट ची व्हॅल्यू झाली अरे कळते मला काय म्हणायचे येस आता मला काय करायचं स्लोप ऑफ टँजेंट फाइंड आउट करायचं करेक्ट देअरफोर काय करणार सॉरी इक्वेशन ऑफ टँजेंट फाइंड आउट करायचं करेक्ट देअरफोर इक्वेशन ऑफ टँजेंट काय इथे इक्वेशन ऑफ टँजेंट सांगा मला काय असेल y minus y1 is equal to m1 into what is it x minus x1 at कुठल्या पॉइंटला सांगितलं त्यांनी 1, π/2 ला सांगितलं आता हे काय असणार आहे मला सांगा दिस विल बी माय x1 दिस विल बी माय y1 बरोबर ठीक आहे सो काय मिळते देअरफोर y minus y1 किती आला माझा π/2 इज इक्वल m1 किती आला होता माझा माइनस π/4 इनटू व्हाट इज इट x minus x1 ची व्हॅल्यू किती आहे आपली 1 बरोबर आहे आता याने इकडे मल्टीप्लाई करा म्हणजे काय 4 टाइम्स y minus π/2 इज इक्वल टू माइनस x टाइम्स इथे काय मिळालं रे मला व्हाट इज इट इट इज π इनटू ब्रैकेट x minus 1 बरोबर
करा 4 ने 8 में मल्टीप्लाई, सो दिस इज 4y माइनस ये देखिए क्या आ रहे 2 टाइम्स पाई, बराबर है ना 2 1 जा 2 2 जा इज इक्वल टू माइनस पाई टाइम्स x प्लस पाई, बराबर है का रे। आता चेक करा सगळ्या टर्म एका साइडला आले, बरोबर, समजा ही टर्म या साइडला आली, इथे किती आलं माइनस पाई x होता या साइडला आला म्हणजे काय झाला प्लस पाई x झाला, बरोबर, इथे पॉझिटिव पाई तो या साइडला काय आले आलेस काय होईल नेगेटिव पाई होईल, त्याच्या आधी इथे किती आहे प्लस 4y माइनस 3y इज इक्वल टू 0, ओके, हे काय झालं रे तुमचं, दिस इज व्हाट इज युअर इक्वेशन ऑफ बरोबर आहे काय यस ऑर नो। आता मला काय करायचे इक्वेशन ऑफ नॉर्मल पण फाइंड आउट करायचे, बरोबर, इक्वेशन ऑफ नॉर्मल कसा फाइंड आउट करतो ते आपण सांगा बरं, व्हाट इज आवर इक्वेशन ऑफ नॉर्मल, देयरफोर काय करणार आता आपण इक्वेशन ऑफ नॉर्मल, ओके, काय फॉर्म्युला असतो ते सांगा मला, व्हाट इज इट, इक्वेशन ऑफ नॉर्मल इज y माइनस y1 इज इक्वल टू काय असतं m2 इनटू व्हाट इज इट x माइनस x1, बरोबर। आता हा जो m2 असतो तो कसा कॅल्क्युलेट करतो आपण, आपल्याला माहित आहे काय m1 इनटू m2 याची व्हॅल्यू किती असते रे माइनस 1 असते, बरोबर का नाही। आता मला सांगा m1 किती आला आपला माइनस 5 बाय 4 इनटू m2 इज इक्वल टू किती झाले रे माइनस 1, म्हणजे m2 ची व्हॅल्यू काय आली चेक करा बरं, हा माइनस या साइडला तो माइनस या साइडला झाला कॅन्सल, हा 4 इकडे डिव्हिजन आहे तिकडे गेलास काय येईल तो मल्टिप्लिकेशनला, म्हणजे हा 4 वर गेला आणि इथे किती आले 5 खाली आला यस ऑर नो, बरोबर का नाही। म्हणजे मी तुम्हाला काय सांगितले जो m1 आहे त्या m1 ला उलट करायचं त्याला माइनस ने मल्टिप्लाय करायचं तुम्हाला m2 मिळून जातो, बरोबर। चला मग आता काय करूया इक्वेशन ऑफ नॉर्मल फाइंड आउट करूया, काय इथे चेक करा देयरफोर इट इज y माइनस y1 इज इक्वल्स टू m2 इनटू x माइनस x1, हे काय झालं तुमचं इक्वेशन ऑफ इक्वेशन ऑफ नॉर्मल, बरोबर का नाही। म्हणजे याचा अर्थ काय झाला देयरफोर y माइनस तुम्हाला कुठला पॉइंट कॅल्क्युलेट करायचा आहे ऑब्वियसली 1, pi / 2 ला फाइंड आउट करायचा, बरोबर। मी जी फिगर ड्रॉ केली होती बरोबर कोणती ही वाली, तुम्ही इथे तुमची नॉर्मल पण ड्रॉ करू शकता, ओके, या फिगर मध्ये इथे तुम्ही अशी ही नॉर्मल दाखवू शकता, बरोबर, म्हणजे सेपरेटली पुन्हा ती डायग्राम ड्रॉ करायची गरज नाहीये, इथे m2 म्हणू शकता आणि इथे तुम्ही काय म्हणू शकता रे याला नॉर्मल असं म्हणू शकता, बरोबर, येस। काय बघा y माइनस y1 किती आहे तुमचा बघा pi / 2 इज इक्वल्स m2 ची व्हॅल्यू किती काढली आता आपण 4 / pi कॅल्क्युलेट केली, बघा बरं m2 ची व्हॅल्यू किती कॅल्क्युलेट केली 4 / pi कॅल्क्युलेट केली, करेक्ट, पुढे काय आलं सांगा इट इज x माइनस x1 किती आहे माझा करा pi ने मल्टिप्लाय करा, म्हणजे करू का डायरेक्टली किती आलं बघा ते pi टाइम्स y माइनस इथे किती आलं pi ने मल्टिप्लाय करा सो इट इज pi स्क्वेअर / 2, बरोबर आहे का, यस ऑर नो, pi ने मल्टिप्लाय केलं करेक्ट इज इक्वल्स टू इथे किती आलं 4x माइनस हे किती आलं रे 4, बरोबर। आता बघा चेक करा इथे नुसता पाय अपॉन y म्हणजे किती आहे अपॉन 1 आहे, करा क्रॉस मल्टीप्लाय, बरोबर का नाही, म्हणजे काय मिळेल तुम्हाला सांगा इट इज 2 टाइम्स पाय y माइनस पाय स्क्वेअर होल अपॉन 2 इज इक्वल टू किती मिळालं 4x माइनस 4, या 2 ने तिकडे मल्टीप्लाय करून टाका म्हणजे काय मिळालं बघा अल्टीमेटली व्हाट वी आर गेटिंग इज 2 pi y minus pi square is equals to this is 8x minus 8, सगळ्या टर्म त्या साइडला घेऊन जा, x नेहमी पॉझिटिव्ह राहायला पाहिजे लक्षात ठेवा, तुमचा x नेहमी पॉझिटिव्ह राहायला पाहिजे, म्हणजे किती आलं बघा 8x बरोबर तिकडून किती आलं minus 2 times pi y, बरोबर आहे का, ही टर्म या साइडला पॉझिटिव्ह होती या साइडला आलेस नेगेटिव्ह झाली, हा पॉझिटिव्ह pi square या साइडला आलेस काय होईल रे म्हणजे सॉरी या साइडला तो नेगेटिव पाई स्क्वेअर आहे या साइडला आलेस काय होईल पॉझिटिव पाई स्क्वेअर आणि हा 8 इथेच होता सो -8 इज इक्वल टू 0 याला मी बॉक्स करणार एंड दिस विल बी द इक्वेशन ऑफ नॉर्मल टू दैट रिस्पेक्टिव कर्व एंड दिस विल बिकम माय रिक्वायर्ड सॉल्यूशन, हे सगळ्यांना कळालं का रे, श्योर, नक्की, डन।